पोलीस आयुक्तपदी लागते हे बघावं लागणार आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. ठाण्यातली एक पुढची बातमी बघणार आहोत. आज दुपारी ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर अचानक एकच धावपळ उडाली. 12:56 ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या धीम्या लोकलचे CHMTकडील 3 डब्यांचे दरवाजे बंद करण्यात आले होते आणि तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कोणत्याही प्रवाशाला त्या डब्यांजवळ जाऊ दिलं जात नव्हतं. ती रेल्वेगाडी ठीक 1:13 कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात येताच कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर उभे असलेले बुरखाधारी NSG कमांडो धडाधड ट्रेनमध्ये चढले आणि रेल्वे मुंबई शहराच्या दिशेने रवाना झाली. हा सगळा प्रकार प्रवासी आपल्या डोळ्यांनी पाहत होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता हे NSG कमांडो मॉकड्रिलसाठी कांजूरमार्गहून मुंबई शहराकडे जात होते असं कळलं. हा सर्व एका मॉकड्रिलचा भाग होता. आणि याविषयी बोलूयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, या मॉकड्रिल बद्दल काय सांगशील? संदीप, जसं आपल्याला माहिती आहे की मुंबई ही नेहमी दशमांच्या टार्गेटवरती असते. अनेक वेळा मुंबईमधली जी महत्त्वाची हॉटेल्स किंवा महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे. मुंबईची लाईफलाईन ही त्या दहशतवाद्यांच्या सतत टार्गेटवर असते आणि हे सगळं पाहता त्या दृष्टीने जे NSG कमांडो 26/11 जो हल्ला झाला होता त्या पार्श्वभूमीवरती NSG कमांडोंची एक वेगळी फोर्स तयार करण्यात आलेली आहे. वेळोवेळी यांची मॉकड्रिल घेतली जाते, यांची कवायत घेतली जाते. विविध मार्गांनी हे जे जवान आहेत ते मुंबईला किंवा सेन्सिटिव्ह प्लेस जे आहेत त्या ठिकाणी कसे पोहोचतील, लवकरात लवकर कसे पोहोचतील याची एक रंगीत तालीम घेतली जाते. रस्त्यावरून गेलं तर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सतत वाहतूक कोंडी असते. त्याच पद्धतीने हवाई मार्ग जो आहे हवाई मार्गामध्ये मुंबईमध्ये सतत त्या ठिकाणी विमान उडत असतात. त्यामुळे ह्या दोन कंडिशनमध्ये जर दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी असेल किंवा जर तिथून जाणं शक्य नसेल तर कुठला मार्ग निवडला जावा ह्याकरता मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून NSG कमांडो जे आहे ते लवकरात लवकर मुंबईला पोहोचू शकतील अशी देखील एक मॉकड्रिल करण्याचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने ही मॉकड्रिल झालेली आहे. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर अशी परिस्थिती उद्भवली तर ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी थेट रेल्वे सोडली जाईल. मग ते इतर जे लोकल जे आहेत त्या सेवा ठप्प करून NSG कमांडोंसाठी एक स्पेशल लोकल ट्रेन जी आहे ती वेगळं ट्रॅक करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी नेली जाईल. म्हणजे दहशतवादी हल्ला परतवण्याकरता किंवा दहशतवाद्यांना तोंड देण्याकरता जे NSG कमांडो आहेत ते कुठल्या पद्धतीनं रिस्पॉन्स टाईम जो आहे तो कमीत कमी लागून त्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यांचा बिमोड करतील, त्यांचा खात्मा करतील याकरता ही मॉकड्रिल होती हे पुढे जाऊन स्पष्ट झालेलं आहे. अगदी धन्यवाद अजित तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त News 18 लोकमत.